नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडतोय. यावरून बरेच वाद आहेत, पण या नव्या संसद भवनाचं सावरकर कनेक्शन आता समोर आलंय, त्यामुळं भारतातलं राजकारण पुन्हा एकदा नव्यानं ढवळून निघू शकतं. 28 मेला पार पडणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशीच विनायक दामोदर सावरकर यांची 140वी जयंती आहे, तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अंत्यसंस्कारही याच दिवशी पार पडले होते. त्यामुळे भाजपनं ठरवून हा दिवस नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी ठेवल्याचा आरोप आता विरोधकांकडून होतोय. याआधीच 19 राजकीय पक्षांनी राष्ट्रपतींना निमंत्रण दिलं नसल्यानं या कार्यक्रमावरच बहिष्कार घातलाय. मात्र दुसऱ्या बाजूला सावरकरांच्या जयंतीच्या दिवशीच हा कार्यक्रम घेऊन भाजपला काही नवीन नरेटिव्ह सेट करायचं तर नाही ना, असा सवालही आता विचारला जाऊ लागलाय. भारत जोडो यात्रेदरम्यान आणि त्यानंतरही राहुल गांधींनी सावरकरांच्या माफीनाम्याचा संदर्भ देत त्यांच्या तयार झालेल्या स्वातंत्र्यवीर या भूमिकेवर टीका केली होती. त्यालाच काउंटर करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटातील सगळ्याच नेत्यांनी आम्ही सावरकर या नावानं नवं कॅम्पेन राबवलं. तुम्ही आत्ताही कोणत्याही भाजप किंवा शिंदे गटाच्या नेत्याचं प्रोफाईल चेक केलं तर तुम्हाला लगेच हा मुद्दा हायलाईट होईल. बराच काळ उलटून गेला तरी त्यांनी अजून हा DP बदललेला नाही आहे, त्यामुळं आता याचा पुढचा टप्पा भारताच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरू तर होणार नाही आहे ना, हे नरेंद्र मोदींच्या भाषणातून स्पष्ट होईल. कदाचित तोंडावर आलेल्या लोकसभा आणि अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये सावरकरांचा मुद्दा हा की फॅक्टर ठरू शकतो. सावरकर जयंती आणि संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या या कनेक्शनवर बोलताना महात्मा गांधींचे पंतू तुषार गांधी म्हणाले की अंदमानला काळ्या पाण्याच्या शिक्षेला असणाऱ्या सगळ्याच कैद्यांना अन्यायाची वागणूक दिली गेली होती. मात्र सावरकर अशा मोजक्या लोकांपैकी एक होते ज्यांनी इंग्रजांची माफी मागितली. अनेक क्रांतिकारक असे होते ज्यांनी हसत हसत काळ्या पाण्याची शिक्षा पूर्ण केली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यातले जे जिवंत राहिले ते सुटून परत आले. त्यामुळं सावरकरांना वीर म्हणणं हा त्या क्रांतिकारांचा अपमान असेल. खरं तर नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असा ऐतिहासिक दिनही ठेवता आला असता. मात्र बरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीला हा सोहळा आल्यानं आता हा भाजपनं ठरवून केलेला प्लॅन आहे की याकडं राजकारण विरही दृष्टीनं पाहायचं, हे ज्याचं त्यानं ठरवलेलंच बरं. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.